उलट पुढच्या बातमीकडे, जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, विलास भुमरे यांनी आश्वासन दिलेलं आहे. पैठण मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार विलास भुमरे यांचा विजय झालेला आहे आणि विजयानंतर त्यांची ही पहिली प्रतिक्रिया समोर आलेली आहे. विलास भुमरे यांनी मतदारांचं आभार मानलेले आहेत आणि जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असं त्यांनी म्हटलंय. आणि विलास भुमरे यांच्याजवळ संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी, पाहूया. नुकताच विधानसभेचा निकाल जो आहे तो हाती लागलेला आहे, त्यामुळं त्यामध्ये जर पाहिलं गेलं पैठण मतदारसंघामध्ये शिंदेचे उमेदवार विलास बापू भुमरे तब्बल 30,000 अधिक मतदारांनी जे आहे ते विजयी झालेले आहे. बापू, काय सकाळ कार्यकर्त्याचा कसा प्रतिसाद मिळाला? तब्बल 30,000 लीड जी आहे ती तुम्हाला पैठण मतदारसंघात भेटली. आता महाविकास आघाडीची जी उमेदवारी आपण यांची आरवीची भाषा बघितली असून आमच्या चितेगावच्या प्रचारसभेमध्ये आमचा कार्यकर्ता राजू कोवडे बोलला होता. जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे ते बोलतात मी असा षटकार मारल तसा चौकार मारल, पण त्या कार्यकर्त्याने माझ्या सांगितलं होतं का आमचा उमेदवार लेफ्ट हँड म्हणे आणि तो ज्यावेळेस बॉलिंग करेल याचा क्लीन बोर्ड कधी होईल हे सुद्धा त्या महाविकास आघाडीचे उमेदवार कळणार नाही. आणि आज हे पैठण तालुक्यातील मतदारसंघातील सर्व मायबाप जनतेने मतदार बंधू भगिनीने दाखवून दिली त्यांची जागा त्यांना, कारण की या मतदारसंघामध्ये भुमरे साहेबांनी अनेक कामं केली. या राज्यामध्ये सरकारने शिंदे साहेबांनी फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील प्रत्येक घटकापर्यंत जाण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारने केलेला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघामध्ये भुमरे साहेबांनी काम केलं आणि भुमरे साहेबांचे पाईक म्हणून आम्ही या मतदारसंघामध्ये काम करत आलो. निश्चित आज या मतदारसंघातील सर्व मायबाप जनतेचे मी मनापासून आभार मानतो का आपण या निवडणुकीत माझ्या जो विश्वास ठेवला या विश्वासाला भविष्यात कधी तडा जाऊ देणार नाही आणि या मतदारसंघामध्ये आपला सेवक म्हणून काम करेल निश्चित. नक्की जर पाहिलं तर विरोधकांची हार जरी देखील झाली असेल तरी त्यांनी माझ्याकडे यावे, मतदारसंघामध्ये कोणतं काम करावे हे सांगावे, ते नक्कीच मी ऐकून घेईन आणि त्या कामाला सहकार्य करेल अशी प्रतिक्रिया जी आहे ती विजयी उमेदवार विलास बापू भुमरे यांनी दिलेली आहे. कॅमेरा पर्सन राहुल चव्हाणसह, विजय चिडे, जय महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.